गिरीश कोचरेकर राजमुद्रा स्पोर्ट्स क्लब विक्रोलियन्स यांनी नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केले गजेंद्र सीसी सोलापुरी या संघाला फलंदाजी करता. संदीप पवार आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. तर गोलंदाजी मार्गवर राईटा मोर द विकेटचा मारा आपल्या वेगावर स्वार्थाला गिरीश कोचरेकर. भला मोठा अनुभव या खेळाडूला देखील आहे. पहिला चेंडू डॉट आलाय मैदानाच्या आतमध्ये. गिरीश कोचरेकरला अचूकतेचं माहेरघर असं म्हटलं जातं. तर तशाच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टाकली गेली. पहिला चेंडू तर आलाय डॉट. लेग ब्रेक मध्ये चेंडू हलक्यात टाकला गेलाय. स्क्वेअर लेगचे शिन क्षेत्ररक्षक असणार आहे अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. त्यावर मिळालेल्या दोन धावान संघाचा आणि स्वतःचा अकाउंट मैदानाच्या आतमध्ये ओपन केलं गेलंय. पहिला चेंडू तर डॉट आला. दुसऱ्या चेंडूवर दोन धावा. संदीप पवार आणि राहुल झिपरे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्राईकवर आहे संदीप पवार. या खेळाडून देखील अतिशय फन्नाट वेगात टाकला गेलेला चेंडू. गुडलेस स्पॉटर चेंडू टाकला गेला आणि चेंडूने घेतलेली उसळी आणि चेंडू कळण्यापूर्वी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू हा विसावला. परंतु चेंडू थोडासा फंबल झालाय आणि त्यावर मिळालेली सिंगल. या सिंगलने धावफलक पुढे जाणार आहे. धावफलकावर धावा त्या चार धावा तीन धावा. तीन धावा धावफलकावर आहेत. तीन चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. धावा फक्त खर्च केल्या त्या तीन धावा आणि अतिशय सुरेख अशी गोलंदाजी गिरीश कोचरेकर मैदानाच्या आतमध्ये करतोय. तो सांगतोय की मला अचूकतेचं माहेरघर का म्हटलं जातं कारण प्रत्येक टप्पा हा अचूक टप्प्यावर तो टाकत असतो. बाहुबलीचा कटप्पा आणि गिरीश कोचरेकरचा टप्पा एकदम परफेक्ट असतो. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसतोय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि राहुल झिपरे मैदानाच्या आतमध्ये बाद होतो. अतिशय सुरेख अशी कामगिरी गिरीश कोचरेकर मैदानाच्या आतमध्ये करतायत. राहुल झिपरे आले पावली तंबूजी असताना पोहोचतोय. संदीप पवारच्या खेळीचा विचार केला गेला तर दोन चेंडू त्याने फेस केले. दोन या धावसंख्येवर तो खेळतोय. राहुल झिपरे पहिला चेंडू फेस करत होता. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसला गेला. बॅटने घेतलेली बाहेर चिकट आणि फलंदाज बाद झालाय राहुल झिपरे. विशाल जुमाळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चार चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. तीन धावा धावफलकावर आहेत. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये बिगिट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसतोय. अजय वळे सर आपला इशारा कळवत आहेत. हा चेंडू वाईड आहे. हा चेंडू स्वैर आहे. हा चेंडू तुम्हाला पुन्हा टाकावा लागणार आहे. बीडच्या संघाला विनंती आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या मागील बाजू जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. लेग ब्रेक मध्ये चेंडू टाकला गेला. स्लोअर मध्ये चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला गेला. त्यावर मिळालेली सिंगल. सिंगल ही धावफलक पुढे जाणार आहे. धावफलकावर धावा आहेत त्या पाच धावा. संदीप पवार स्ट्राईकवर आहे. संदीप पवार देखील एक फार मोठा खेळाडू. यंदाचे दोन सीझन अप्रतिम अशी बॅटिंग करत आपल्या हो चेंडू अगदी हलक्या हाताने स्टेअर केला गेला आणि पॉईंटच्या दिशेने एक जाळं विणलं गेलं होतं. त्या जाळ्यामध्ये संदीप पवार अडकतोय आणि एक मोठा झटका सोलापूर या संघाला लागला आहे. गिरीश कोचरेकरचं कौतुक करावं लागणार आहे. एका षटकाच्या सावतीन तर धावफलकावर धावा आहेत त्या पाच धावा. एका दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये
संदीप पवार बाद झालाय, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय किरण अंबाला. एक करण अंबाला आहे आणि हा दुसरा किरण अंबाला आहे. अंबाल आहे किरण अंबाल. संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय किरण अंबाल. संदीप पवार बाद झाल्यानंतर किरण अंबालवर फार मोठी जबाबदारी असणार आहे, कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाव आहेत त्या फक्त पाच धावा धावफलकावर आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता सुमित आवटे मॅन फ्रॉम नारायणगाव, नारायणगावचा असेल हा सितारा गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. पुणे एंड कडून गोलंदाजी करतोय. पहिल्या षटक गिरीश खोतरेकरनी सुरेख हाताळलं, आता सुमित आवटेच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी आहे. हो अतिशय सुरेख असा टाकला गेलेला चेंडू, गुडलेन स्पॉटर चेंडू टाकला गेला, परंतु गिरीश खोतरेकरच्या चेंडू हातामध्ये काही आला नाही आणि तोपर्यंत फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सुखरूपरित्या पोहोचतोय आणि एक या धावसंख्येने धावफलक पुढे जाणार आहे. सहा धावा धावफलकावर आहेत. किरण अंबालेच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी असेल, कारण संदीप पवार सारखा ताकदवान फलंदाज तंबूच्या असताना पोहोचलाय. आता किरण अंबालला पूर्ण इनिंग खेळणं गरजेचं असेल, कारण एवढी लांबवरचा प्रवास करून एवढी मोठी स्पर्धा खेळण्याकरता आलोय तर आज आपला परफॉर्मन्स झाला पाहिजे, आज आपल्याला खेळ चांगला करणं गरजेचं आहे. चेंडू खेळला गेला, मिडविकेटचे शनी क्षेत्ररक्षक असणार आहे. एकच धाव मिळणार आहे, एका धावापेक्षा तुम्हाला जास्त काही मिळणार नाही आहे. सुमित आवटीच्या गोलंदाजीचा जर विचार केला गेला तर त्याने दोन्ही चेंडू गुडलेन स्पॉटवर टाकले. गुडलेन स्पॉटवर थोडासा ग्रास असल्यामुळे चेंडूला थोडासा वेग मिळतो आणि फलंदाजाला चेंडू खेळण्याकरता थोडासा कमी वेळ मिळतो, त्यामुळे भला मोठं आक्रमण करण्यासाठी टाळण्यासाठी हे चेंडू वारंवार पेश केले जातात. डान्सिंग दाउंडी विकेट, गुडलेन स्पॉटवर चेंडू पडलाय आणि भन्नाट वेगामध्ये यष्टी रक्षक अमोल म्हात्रे सरांच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि कोणत्या प्रकारची धाव नसेल. सुमित आवटीचं देखील कौतुक करावं लागेल, पहिलं षटक गिरीश खोतरेकरने जसं हाताळलं ना तशा त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून सुमित आवटी गोलंदाजी मार्गवर गोलंदाजी सज्ज झालाय आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी तो देखील मैदानाच्या आतमध्ये करतोय. तीन चेंडू त्याने टाकलेत, अवघ्या धावा खर्च केलेत, फक्त आणि फक्त दोन धावा. डेड बॉल, सलमान सर आपला इशारा कळवत आहेत. हा चेंडू डेड आहेत, हा चेंडू तुम्हाला पुन्हा टाकावा लागणार आहे. विशाल जुमाळे स्ट्राईकवर आहे, नॉन स्ट्राईकला किरण अंबाल. हो चेंडू बिघीट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसला गेला, दिशा भरकटली गेली आणि हा चेंडू वाईड आहे, हा चेंडू स्वेअर आहे, हा चेंडू तुम्हाला पुन्हा टाकावा लागणार आहे. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करत असताना थोडीशी दिशा भरकटली गेली, सुमित आवटीला पंच नक्कीच दंडित करतायत, हा चेंडू तुम्हाला पुन्हा टाकावा लागणार आहे. एक पूर्णांक तीन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय, आठ धावा धावफलकावर आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विशाल जोमाळे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, निर्जन्यस्थळी चेंडू पळतोय, कोणत्या प्रकारची दुसरी धाव मिळणार नाहीये, सिंगलनेस तुम्हाला समाधान मानावं लागतंय. धावफलक पुढे जातोय, धावफलकावर धाव आहेत त्या नऊ धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक पूर्णांक चार षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. किरण अंबालच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी आहे, कारण किरण अंबाल एक चेंडू फेस केला, एकच धावसंख्येवर खेळतोय. वाईड बॉल,
दिशा भरकटली गेली, पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. सुमितने यापूर्वीचे 3 चेंडू तर चांगले टाकले होते, परंतु वेगाच्या जोरावर जात असताना चेंडू टाकत असताना दिशा भरकटली गेली. या 5 चेंडूमध्ये 4 चेंडूमध्ये 2 चेंडू त्याने वाईट टाकलेत आणि धावा खर्च केल्यात त्या 5 धावा. पुन्हा एकदा वाईट बॉल, लागोपाठचे 2 चेंडू त्याने डॉट वाईट टाकलेत. थोडीशी खराब गोलंदाजी सुमित आवटीच्या मार्फत पाहायला मिळते. धावफलकावर धावा आहेत त्या 11 धावा. 1.4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आहे. 11 धावा धावफलकावर आहेत. किरण अंबाल आणि विशाल जोमाळे हे जोडी मैदानाच्या आतमध्ये कामकाज करते. आपण स्क्रीनवर पाहतोय उधर काय ना द्रोणच्या मार्फत या ग्राउंडचं आपण कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक असणार आहे, क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक मैदानाच्या आतमध्ये करत नाही आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, थोडीशी जागा बनवली आणि कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटने घेतलेली आतीलकड, त्यावर मिळालेली सिंगल. या सिंगलने धावफलक पुढे जाणार. धावफलकावर धावा आहेत त्या 12 धावा. एक 1.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पुन्हा एकदा दिशा भरकटली गेली, पंच नक्कीच दंडित करतायत. खराब गोलंदाजी सुमित आवटीच्या मार्फत पाहायला मिळते. धावा ज्या आलेत ना सुमितला, त्या वाईटच्या मार्फत जास्त आलेल्या आहेत. पाच चेंडूमध्ये 8 धावा खर्च केलेल्या आहेत सुमितने, त्यामध्ये त्याने जवळपास 4 वाईट टाकलेले आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. कोणत्याही प्रकारचं उत्तर या चेंडूवर फलंदाजाकडे नव्हतं. षटक मात्र संपतोय. 2 षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आहेत त्या 13 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण द्रोणच्या मार्फत मैदानाचं आपण थेट प्रक्षेपण पाहतोय. श्रीतेज करंडक 2024. चेंडू बिगीट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बराच काळ हवेत आहे. उंची मात्र गाठली गेली, लांबी मात्र कमी होती. एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. कॉल तर दिला गेला, येस. आणि दिवसा ढवळ्या केलेली धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. किरण अंबाला माहीत आहे की मला थांबून खेळी करावी लागणार आहे, कारण धावफलकाचा जर विचार केला गेला तर अगदी जेमतेम धावा या धावसंख्येवर धावफलकावर जमा झाले आहेत. मला आज आक्रमण करावं लागणार आहे. मी संघाचा संघ नाही काय, मला आज स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे, कारण एवढ्या लांबवरचा प्रवास करून मी स्पर्धा खेळण्याकरता आलो आहे. तर मला आज छाप पाडणं गरजेचं असेल. कोल्हापूर सातारा टॉससाठी कोल्हापूर आणि सातारा टॉसला यायचं. चला स्विच इट. चेंडू आला तसा फेकून दिलाय पलीकडच्या प्लॉट मध्ये षटकारासाठी.
किरण अंबाल सांगतोय मी एवढ्या लांबवरचा प्रवास करून कशासाठी आलोय, तर यासाठी आलोय आणि मी या संघाचा संघ नाही का आहे, कारण मला जबाबदारी घेऊन खेळायचं आहे आणि बॅटचं देखील कौतुक करावं लागणार आहे, कारण ती बॅट आहे विशाल कांबळे यांच्या ब्रँडची डॉल्फिन स्पोर्ट्स क्लब. एकवीस धावा धावपळ कवर आहेत, पहिल्या चेंडूवर दोन धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवर षटकार स्विच हिट पाहायला मिळाला, परंतु गिरीश खोचरेकर देखील सांगतोय की मी देखील मुंबई ते पुणे एवढं अंतर कशासाठी कापलंय. हे पहा पंचांकडे गेली गेली अपील, अपील मात्र दोन्ही पंच जवळ येतील, चर्चा करतील आणि आपला निर्णय कळवतील. अपील मात्र केली गेली, फलंदाज बाद असेल. गिरीश कोचरेकरच्या पहिल्या चेंडूवर दोन धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवर स्विच हिट षटकार आला, परंतु गिरीश कोचरेकर सांगतोय तू मला देखील दोन षटकार खेचले, एक षटकार खेचला म्हणून काय झालं, मी देखील तुला तंबूच्या असला पाठवून दिलंय. ओहो भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये पेश केला गेलाय गिरीश कोचरेकरच्या मार्फत, अतिशय सुरेख अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर दोन धावा, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद आणि चौथ्या चेंडूवर लेग बायच्या रूपात मिळालेली सिंगल. धावफलक पुढे जाणार आहे, धावफलकावर धावा आहेत त्या 22 धावा, तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी विक्रोलियन्स मैदानाच्या आतमध्ये करते. चेंडू खेळला गेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक पाठमोर असणार आहे, क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाही आणि विशाल जोमाळे देखील आल्या पावली तंबूच्या असताना पोहोचतोय. पाच चेंडू त्याने फेस केलेत आणि तीन या धावसंख्येवर विशाल जोमाळे बाद होतोय. चेंडू कधी हलका तरी खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसला गेलाय. बॉटम हँडचा वापर केला गेला आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. तीन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 22 धावा धावा फलकावर आहेत, चार फलंदाज बाद झालेले आहेत. गिरीश खोचरेकरचं कौतुक करावं लागणार, दोन षटक त्यांनी हाताळलेत, 13 धावा खर्च केलेत आणि चार फलंदाज, चारीचे चार फलंदाज गिरीश खोचरेकर यांनी बाद केलेले आहेत. नक्कीच एवढ्या लांबवरचा प्रवास करून ही स्पर्धा खेळण्याकरता गिरीश कोचरेकर दाखल झाला. संघनायक आहे, संघनायक कसा असावा ना, याचं उत्तम असं उदाहरण गिरीश कोचरेकर मैदानाच्या आतमध्ये देतोय आणि चार मोहरे त्याने तंबूच्या असताना पाठवून दिलेले आहेत.
सुमित आवटे बॅन फ्रॉम नारायणगाव, नारायणगावचा असेल आत सितारा गोलंदाजी मार्गवर सज्ज झालाय. यापूर्वीचं षटक त्यांनी हाताळलं होतं. एका षटकामध्ये 8 धावा खर्च केल्यात सुमित आवटे यांनी. अतिशय सुरेखाने अतिशय भन्नाट वेगामध्ये टाकला गेलेला चेंडू. चेंडू फलंदाजाला कळण्यापूर्वी, फलंदाजाची बॅट खाली येण्यापूर्वी हा चेंडू अमोल म्हात्रे सरांच्या हातामध्ये जाऊन विसावला होता आणि कोणत्याही प्रकारची धाव नसेल. धावफलक अगदी स्थिर असणार आहे. 22 धावा. राईट ओव्हर द विकेटचा मारा आपल्या वेगावर स्वार झालाय सुमित आवटे पुणे एंड कडून. हो अतिशय भन्नाट वेग. पंच दोन्ही हात जमीन समांतर इशारा करत आहेत की हा चेंडू वाईड आहे, हा चेंडू स्वैर आहे आणि वन बाउंडचा इशारा सुमित आवटे यांना दिलेला आहे. पुन्हा तुम्ही अशा पद्धतीत चेंडू हाताळू शकत नाही. अशा पद्धतीत चेंडू जर तुम्ही हाताळले ना तर तो चेंडू नो बॉल असेल आणि फ्री हिट बॅट्समन करता एक संधी असेल. चेंडू विकेट केला गेलाय. मिड विकेटचे शिनक्षेत्ररक्षक पाठमोरा असणार आहे आणि फलंदाज बाद. मोनीश देखील आल्या पावली तंबूच्या आसरला पोहोचतोय. तीन चेंडू त्याने फेस केलेत आणि एक धाव त्याने बनवलेली आहे. अतिशय सुरेख अशा गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुमित आवटे मैदानाच्या आतमध्ये टाकतोय. भन्नाट वेग त्याचबरोबर गुडलेन स्पॉटवर वारंवार चेंडू टाकण्याचा प्रयत्न सुमित आवटे मैदानाच्या आतमध्ये करतोय. संघ थोडा अडचणीत सापडला आहे. सोलापूरचा संघ 3.3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 24 धावा धाव फलकावर आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला सातारा आणि कोल्हापूर टॉसला यायचंय. विकी पुजारी आणि अक्षय वाटारकर चला टॉसला या. विकी पुजारी आणि अक्षय वाटारकर टॉसला यायचंय. तीन पूर्णांक 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 25 धावा धावफलकावर बनवल्या गेल्या आहेत. 5 फलंदाज तंबूच्या आसरात जाऊन पोहोचले. श्रीकांत आणि सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कामकाज करते. आता दोघा फलंदाजांना आक्रमण करावं लागणार आहे कारण धावफलक्याचा ओघ कुठेतरी थांबलाय. कारण किरण अंबालने खेचला गेलेला षटकार त्यानंतर धावाला कुठेतरी ब्रेक लागला गेला आहे. ह्या धावा जर तुम्हाला बनवायचे असतील तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करणं गरजेचं आहे. हे षटक संपलं की पाणी आतमध्ये घेऊन जायचे विनंती असेल.
सफल होऊन खेळला गेलाय. अप्रतिम असा देखना फटका मैदानाच्या आतमध्ये, ताकदीपेक्षा युक्तिश्रेष्ठ म्हणताना तसाच फटका मैदानाच्या आतमध्ये खेचला गेलाय. अंदापलकर धाबा त्या 29. एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. 70-70 या ब्रँडचे सर्वे सर्वा आणि बिग बॅश या स्पर्धेचे आयोजक, 11 बिग बॅश स्पर्धा पाहिल्या आणि बिग बॅश स्पर्धेचे आयोजक तारीफ सय्यद खास या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा हा विशेष सन्मान सचिन शेट्टी, अल्दास तापकीर साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. एक आयोजक दुसऱ्या आयोजकाला भेट देण्यासाठी खास या ठिकाणी आलेत. तर 70-70 हा ब्रँड आज भारतभर जगभर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचे सर्वे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि सचिन सरांच्या शुभ हस्ते त्यांचा विशेष सन्मान आम्ही करत आहोत. यस. पासून षटक मार्गस्थ आहे. तफलकर धाबा त्या 29 धाबा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नितीन शेठ रसाळ साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्याचबरोबर रामदास शेठ नलावडे साहेब या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सितेश करंडक 2024 मध्ये सचिन शेठ लालदास तापकीर यांच्या वतीने आपलं केलं जात आहे. हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा आपण पाहतोय पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये चालू असताना सोलापूर प्रथमतः फलंदाजी करत असताना 4.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. दाफलकर धावा त्या 30 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दीपक गुप्ताचं कौतुक करावं लागणार. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल धाव त्याने खर्च केलेली आहे. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न होत आहे. 100 फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसला गेला आणि त्यावर मिळालेली सिंगल. सिंगलने दाफलक पुढे चाललाय. दाफलकर धाबाय त्या अगदी जेमतेम 31 धावा. आजच्या दिवसभरती पहिली मॅच जर सोडली ना तर तिन्ही मॅच लो स्कोरिंगकडे होताना आपण पाहतोय. दुसऱ्या मॅचमध्ये धावा झाल्या 50-51 बनवायच्या होत्या. तिसऱ्या मॅचमध्ये धावा झाल्या 49-50 बनवायच्या होत्या. आता तिसरी मॅच देखील त्या दिशेने वाटचाल करते की काय, अशा प्रकारचा मोठा प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये असेल. बॅटिंग घेतली बाहेरची गट. सुमित तावटी चेंडूच्या बाटमोर असणार आहे. त्यावर मिळालेली सिंगल. सिंगल शिवाय जास्त काही मिळायला पाहायला मिळत नाहीये. दोन्ही फलंदाजाला आता आक्रमण करावं लागणार आहे कारण 4.4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 8 चेंडूवर तुम्हाला कमीत कमी 15-18 धावा बनवणं गरजेचं असेल कारण तो सन्मानजनक स्कोर होऊ शकतो. चेंडू समोर दिशेने खेळला गेला. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्रक्षेप पाठमोर असणार आहे. एक धाव घेतली गेली, दुसरा धाव संख्येचा प्रयत्न. कॉल तर दिला गेला आणि दोन धावा इथं यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. ह्या दोन धावांनी धावफलक पुढे जाणार आहे. 34 धावा धावफलकावर आहेत. दीपू गुप्ताचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, चौथ्या चेंडूवर सिंगल आणि पाचव्या चेंडूवर दोन धावा. अशा पद्धतीने त्याने 5 धावा खर्च केल्यात. एक फलंदाज बाद केला आहे आणि या षटकातील शेवटचा चेंडू दीपू गुप्ता टू श्रीकांत.
पुन्हा एकदा चेंडूस लॉंग ऑफ चषिनी खेळला गेलाय, त्यावर सिंगलच मिळणार आहे. बराच काळ झाला आपण पाहतोय सिंगल अँड डबल, सिंगल अँड डबल, मोठा फटका पाहायला मिळाला नाही. केरन अंबालीच्या बॅटमधून जो काही षटकार आपल्याला पाहायला मिळाला, त्यानंतर कोणताही षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. धावफलक जर पाहायला गेला तर 35 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकाच्या समाप्तीनंतर सोलापूरचा संघ एक मोठा जाळ्यात अडकलाय. 35 धावा धावफलकावर आहेत. गाडी नंबर 62-74 कुणाची असेल तर कृपया थोडीशी बाजूला घ्या, इतर गाड्यांना थोडासा अडथळा निर्माण झालाय. 62-74 महिंद्राची गाडी आहे, 62-74 कृपया कुणाची असेल तर थोडीशी बाजूला घ्या. लखन सकट सातारा जिल्ह्यातील मसवड, मसवड तालुक्यातील मसवडचा असलेला हा खेळाडू आज विक्रोलेन्समधून खेळताना त्याला आपण पाहतोय. लखन सकट कित्येक सामने हा विक्रोलेन्स या संघामधून खेळलाय. आज गोलंदाज मार्गवर सज्ज झालाय. धावफलकावर धावा आहेत त्या, 35 स्ट्राईकवर आहे श्रीकांत, 9 स्ट्राईकला सागर, 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. फुल टॉसमध्ये चेंडू लॉंग ऑफ लॉंग दिशेने खेळला. गिरीश खोत्रेकर चेंडूच्या पाठमोर असेल, एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि चेडू थोडासा फंबल झालाय, त्यावर मिळालेला 2 धावा. 37 धावा धावफलकावर आहेत. 5.1 षटकांचा खेळ झालाय. श्रीकांत आणि सागरला आता आक्रमण करावं लागणार आहे, कारण धावफलकावर अगदी जेमतेम धावा, 37 धावा धावफलकावर आहेत. चेंडू खेळला गेलाय लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक असणार आहे. एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न कॉल तर दिला गेलाय आणि अमोल सरांकडून झालेली चूक आणि फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सुखरूपरित्या पोहोचलाय. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि धावफलकाला मिळाला मोठा आकार, छोटासा आकार. धावफलकावर धावा आहे त्या, 39 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहतो श्रीतेज करंडक 2024 पर्व दुसरे दिवस क्रमांक 3. थोडस शफल झाले आणि पुन्हा एकदा जागा बनवली गेली. थर्ड अंपायरचा कॉल असेल. चेंडू वाईड आहे का फेअर डिलिव्हरी आहे ती चेक करा. फेअर डिलिव्हरी असेल. लखन सकटने 3 चेंडू टाकलेत मैदानाच्या आतमध्ये, 4 धावा खर्च केलेल्या आहेत. ह्या इनिंगमधील 3 चेंडू बाकी आहेत. सोलापूर विरुद्ध विक्रोलेन्स मुंबई अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फुल टॉसमध्ये चेंडू लो फुल टॉस कव्हर स्थितीने खेळला गेला. क्षेत्ररक्षक असणार आहे, क्षेत्ररक्षक चेंडू घेणार. थोडासा चेंडू फंबल झालाय, त्यावर मिळालेल्या त्या 2 धावा. ह्या 2 धावाने धावफलक पुढे जाणार आहे. धावफलकर धावा आहेत त्या, 41 धावा. चला टॉसला या. कोल्हापूर आणि सातारा, अक्षय वाटारकर आणि विकी पुजारी वारंवार कॉल दिला जातोय. पुन्हा एकदा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसला गेलाय. एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि अमोल सरांकडून झालेली पुन्हा एकदा चूक. चेंडू काही हातामध्ये आला नाही
आणि त्यावर घेतल्या गेल्या त्या दोन धावा. या दोन धावांनी धावफलक पुढे जाणारे धावफलकावर धावा आहेत त्या 43 धावा. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या इनिंगमधील शेवटचा चेंडू बाकी असेल. लखनचं सकटचं देखील कौतुक करावं लागणार आहे, कारण डेथ ओव्हरमध्ये त्याने 5 चेंडू मैदानात मध्ये टाकलेत, अवघ्या धावा खर्च केल्या त्या 8 धावा. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, कारण या इनिंगमधील शेवटचा चेंडू होता आणि फेअर डिलिव्हरी असेल, सॉरी व्हाईट बॉल असेल. रिव्ह्यू संजय सर चेक करा. फेअर डिलिव्हरी आहे. 43 धावा बनवल्या गेल्या, 44 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. 36 चेंडू आणि 44 धावा विक्रम लेन्स मुंबईला या संघाला बनवायचा. फलटण टीम कॅप्टन, फलटण कॅप्टन त्वरित त्या ठिकाणी या. सन्माननीय अतिथींना विनंती असेल, रामदास शेठ नरावडे आणि नितीन शेठ रसाळ या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल. आपल्या शुभ हस्ते केला जातो टॉस. फलटण टीम कॅप्टन चला त्वरित या. यश इंटरप्राइजेस फलटण कॅप्टन त्वरित या प्लीज. रामदास शेठ नलावडे आणि नितीन शेठ रसाळ. आता एक महत्वाची लढत असेल सातारा विरुद्ध कोल्हापूर. फलटण सातारा, यश कंस्ट्रक्शन आणि दुसऱ्या बाजूला भारतीय 11 बॉस हा संघ या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि सन्माननीय रामदास शेठ नलावडे आणि नितीन शेठ रसाळ यांच्या सुभाषे टॉस केला जाईल. श्रेयांक आणि श्रीतेज टॉस जिंकलाय दुसऱ्यांदा चांदी. तर काय निर्णय असेल टॉस जिंकल्यानंतर पहिल्या मॅचच्या परफॉर्मन्सवर समाधानी आहात? पहिल्या मॅचला अतिशय चांगले खेळाडू खेळले आमचे फलंदाजी, मात्र गोलंदाजी काय चांगली झाली नव्हती, परंतु या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करून कमी 10 रोखण्याचा प्रयत्न करेल आम्ही. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असणार आहेत. तर पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग डिपार्टमेंटने एवढं चांगलं केलं नव्हतं, परंतु बॉलिंग खूप चांगली झाली आणि एक अप्रतिम विजय तुम्ही मिळवला, काय म्हणाल त्याविषयी आणि आता या मॅचला काय रणनीती असेल? पहिल्यांदा जो ज्या टीमबरोबर आम्ही खेळलो त्या टीममधले प्लेयर आम्हाला माहिती नव्हते, पण आता अपोजिट प्लेयरमध्ये बरेच प्लेयर आमच्या माहितीचे आहेत, त्यामुळे आम्ही चांगल्या रन्स करू आणि जास्त रन्स करून त्यांना कमी रन्समध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. ॲज युजल जशी आमची बॉलिंग अटॅक चांगला आहे त्या पद्धतीने. एक महत्वाची मॅच म्हणजे फलटण सातारा विरुद्ध कोल्हापूर, या दोन बलाढ्य संघांचा सामना काही क्षणातच आपल्या समोर येईल. दोन्ही संघनायकांना आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. विनंती आपण या ठिकाणी थांबायचंय. चंद्रशेखर मोरे साहेब संविधान ग्रुप विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय. आपला सन्मान केला जातो आयोजन कमिटीच्या वतीने. संविधान ग्रुप आणि एक नामवंत स्पर्धेचे आयोजक देखील आहेत चंद्रशेखर मोरे साहेब, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आयोजन कमिटीच्या वतीने. सचिन शेठ लालदास तापकीर यांच्या वतीने हा सन्मान आहे. धन्यवाद, आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला, त्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल धन्यवाद सर. ओके, तर जाऊयात. एक महत्वाची मॅच आहे, सोलापूरचा संघ एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मुंबईचा संघ आहे विक्रोलिया समोर मात्रे आणि कंपनी मंदरशेठ पाचूनकर म्हणजेच राजमुद्रा. तर हा संघ कशा प्रकारे धावांचा पाठला करेल हे दुसऱ्या डावात पाहिजे किंवा त्यांना रोखण्यासाठी सोलापूर सरकार सज्ज आहेत का, पाहत राहा डिंग डॉंग लाईव्ह आणि श्रीतेज करंडक 2024.
चला काय करायची आहे पंच, क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. छत्तीस चेंडूमध्ये 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दोन सलामीर उतरताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर मणीष सिंग यांना आपण पाहतोय, त्यांच्या जोडीला सूर्या नायडू आहे. मनीष उर्फ पापे, मनीष आणि त्याच्या जोडीला सूर्या नायडू. स्ट्राईक वर मनीष सिंग आहे. विशाल जुमाळे पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु दिशेवरचं नियंत्रण नव्हतं. व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकडून. धावसंख्या सुरुवात होते अवांतरच्या स्वरूपातील, या ठिकाणी धावसंख्येला सुरुवात होताना पाहिलं मी. इथे यावेळेला आपण पाहू शकता थोडेसे जास्त सफल झाले होते, अपीलही या ठिकाणी केलं गेलं. पाहूया व्हाईट बॉल घोषित केला जातोय. चला पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. वाईट आहे की नाही हे पडताळण्यासाठीचा रिव्ह्यू आहे. येस सर. व्हाईट बॉल शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू पाहिला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, परंतु धाव पूर्ण केली गेली आहे. विजयासाठी जर पाहिलं तर 44 थोडीशी घाई करायची, कारण मॅच यानंतर आणखी 3 आहेत आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. चला
सातारा आणि कोल्हापूर दोन्ही टीम रेडी व्हा, यानंतर लगेच मैदानात उतरायचंय. सूर्या नायडू एक उभरता सितारा म्हणून सूर्याकडे पाहिलं जातं. ओहो हो हो, ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकला यावेळेला, चांगली यष्टीरक्षकांच्या दिशेने. विशालची चांगली गोलंदाजी पाहिलं मी इथे. सोलापूर जिल्ह्यातील 11 च्या 11 खेळाडू एका बाजूला पाहायला मिळत आहेत, एका बाजूला मुंबईचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्यातील ही मॅच आपल्याला सध्याच्या घडला पाहायला मिळते. आजच्याप्रमाणे उद्या यावेळेला अरिबाचा फटका खेळला आहे सूर्या नायडू यांच्या बॅटमधून. एक जबरदस्त स्ट्रोक येताना पाहायला मिळाला, 4 धावा. सूर्या नायडू एक वेगळा स्ट्रोक खेळलाय, 6 धावा धावफलक्यावर पाहायला मिळतात. चला थोडीशी घाई करायची विनंती असणार आहे. एक आगळा वेगळा स्ट्रोक सूर्याने या ठिकाणी खेळला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न या ठिकाणी, परंतु यशस्वी नाही होत आहे. आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळेल, 6 वर धावसंख्या थांबली आहे. सूर्या नायडू आणि जोडीला जर पाहिलं तर मनीष सिंग, विक्रोलियन्स एक नामवंत संघ, गेली कित्येक वर्ष विक्रोलियन्सला आपण खेळताना पाहतोय. पारंपरिक संघ आणि पारंपरिक क्रिकेट विक्रोलियन्सचं गेली कित्येक वर्ष पाहायला मिळत आहे. पुण्यात देखील बऱ्याचशा स्पर्धा खेळण्यासाठी विक्रोलियन्सचं आगमन होताना पाहायला मिळत असतं आपल्याला. वा, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला, काही कळायला मार्ग नाहीये. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव येत आहेत. 7 धावा. पहिली ओव्हर संपली आहे, 8 धावा. पहिली ओव्हर संपल्यानंतर 8 धावा झाले आहेत. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 5 षटकांमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते, थोडस फास्ट घ्यायचं ही एक विनंती आहे, कारण यानंतर आणखी 3 मॅचेस खेळवायच्या आहेत. श्रीकांत बॉलिंगसाठी त्यांना पाहिलं मिळत आहेत. सूर्या नायडू आणि जोडीला जर पाहिलं तर मनीष सिंग ही जोडी आहे विक्रोलियन संघासाठी, राजमुद्रा विक्रोलियनसाठी. सोलापूरकर खेळाडू उद्याच देखील सोलापूरचा आणखी एक संघ पाहायला मिळणार आहे. उद्या सोलापूरचे 2 संघ असतील, वीर विजय अकलूज सोलापूर जिल्हा. या वेळेला स्क्वेअर लेगची दिशाने वळली आहे, परंतु तिकडे फिल्डर आलेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. शॉर्ट स्क्वेअर लेगला हा बॉल पुल करायचा होता, परंतु तेवढं प्रॉपर टायमिंग नाही झालं आणि एका धावीने धावसंख्या पुढे गेली आहे. धावसंख्या 9 वर जाताना पाहायला मिळते आपल्याला. श्रीतेश करंडक 2024 आपण पाहतोय. एक दर्जेदार आयोजन, दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेसाठी लांबलांबून क्रिकेटचे चाहते देखील आलेले आहेत. लवळ्यावरून सिकंदर भोसले, हरिपाटाळे म्हाळुंगेवरून त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. असे लांबलांबवरून अमीन तापकीर हे देखील आवर्जून उपस्थित राहत आहेत. असे लांबलांबवरून कित्येक क्रिकेटचे चाहते देखील या ठिकाणी आले, त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करू. 9 धावा धावफलकावर आहेत, स्ट्राईकवर आहेत मनीष. बॅकफुटला गेले, पॉईंटच्या दिशेने बॉल ढकलण्याचा प्रयत्न, आणि 1 धावीने धावसंख्या मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते.
गेट समोर ज्यांच्या गाड्या आहेत कृपया थोड्याशा बाजूला घ्या, ॲम्ब्युलन्सला बाहेर जायचं आहे त्यामुळे थोडासा तिकडे रस्ता करून जायचं आहे. दहा धावा धावफलकावर आहे, हळूहळू का होईना धावफलक पुढे जाऊ लागलेला आहे. लक्ष मोठं नाही आहे परंतु प्रयत्न दोन्ही बाजूने होतील. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, बॉल मेरिटमध्ये खेळलेच नाही. ऑप्शनच्या बऱ्याचसा बाहेरचा बॉल त्यांना स्क्वेअर लेगला खेळायचा होता आणि बॉल टपापल्यानंतर थोडासा कटही झाला, बॅटची कडा घेतली आणि यष्टीरक्षकाच्या हातात बॉल गेला. एक खराब शॉर्ट सिलेक्शन म्हणावं लागेल आणि विकेटही आलेली आहे. सूर्या नायडू माघारी पडत आहे. दहा धावांवर पहिला धक्का दिला आहे म्हणजे 44 धावांमध्ये देखील हार मानायची नाही हे सोलापूरच्या संघाने या ठिकाणी ठरवलं आहे. आणि अशा प्रकारे जर का विकेट येत राहिल्या, डॉट बॉल येत राहिले, तर हा संघ देखील मॅचमध्ये येऊ शकतो. इकडे प्रितेश जोशी ठाण्याच्या बाळकुंबचे खेळाडू आहेत, बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मणी सिंग यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. लोवर फुल टॉस बॉल कव्हरच्या दिशेने आले आल्या, प्रितेकच्या बॅटमधून हा चौकार येताना पाहायला मिळालाय. धावसंख्या 4 पुढे जात असताना पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावर राजमुद्रा विक्रोलियस मुंबई. ओहो, यावेळेला मात्र एक चांगला बॉल प्रस्तुत करण्यात आला. शॉर्ट सिलेक्शन पुन्हा एकदा चुकताना पाहिलं मिळालं. धावसंख्या झाली 14. धावा धावफलकावर थोडीशी सावध आणि संत सुरुवात आहे परंतु मॅच संपलेली नाही आहे. 24 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आजच्याप्रमाणे उद्या देखील दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळेल. स्थानिक संघ आयुष 11 चिखली हा खेळताना पाहायला मिळेल. चेंबूरचा एक नवोदित खेळाडूंचा एक चांगला संघ आहे वैष्णव 11, हा संघ सुद्धा उद्या खेळताना पाहायला मिळेल. अखिल भारतीय स्तरावरील बलाढ्य खेळाडूंचा संच उद्या FM हॉस्फेट कर्नाटक हा एक बलाढ्य संघ पाहायला मिळणार आहे. NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर हाही एक बलाढ्य संघ उद्या या ठिकाणी मीरा भाईंदर परिसरातील जयेश पाटील मॅकमिलन या सगळ्या खेळाडूंचा संघ उद्या पाहायला मिळणार आहे. वीर विजय अक्लूज म्हणजे कृष्णा पवार आणि कंपनी, निनाद पवार, कृष्णा पवार, अक्षय बोडरे आणि श्रीराज भैया माने पाटील यांचा संघ वीर विजय अकलूज उद्या खेळताना पाहायला मिळेल. समशेर ऑरियर्स आष्टी बीड म्हणजे अभिजित दुधे आणि नगर आणि बीड जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंचा संघ पाहायला मिळणार आहे. समशेर ऑरियर्स, ज्ञानेश्वर 11 पंढरपूर सोलापूर म्हणजे संतोष नलावडे, संदीप राठोड, प्रथमेश राठोड या सगळ्यांना आपण या संघामध्ये खेळताना पाहू. आणि ताई पॅकर्स पालघर या संघात जर पाहिलं तर ओमकार देसाई, अनिकेत राऊत, प्रज्योत अंभिरे, प्रीतम बारी या खेळाडूंचा संच उद्या शेवटच्या मॅचमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. म्हणजे उद्या देखील नामवंत खेळाडू संघ या ठिकाणी तुम्हाला दाखल होताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आनंद घ्या या क्रिकेटचा, उद्याच्या दिवसाचा, परंतु आजचा दिवस यावेळेला आक्रमण केलंय. मोठा स्ट्रोक खेळलाय मणी सिंग यांच्या बॅटमधून, टायमिंग जबरदस्त होतं, बॉलला खूप लांब पाठवलंय. 6 धावांसाठी षटकार. एक मोठा स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला.
यावेळेला मात्र फटका फसला, उसळी घेतलेला बॉल होता, केवळ दिशा देण्याचा प्रयत्न, आणि या प्रयत्नात जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने पकडली गेली कॅच. 20 धावांवर आणखीन एक धक्का बसतोय, मनीष आउट. इस्ती अक्षय म्हणजे इस्ती अक्षय कांजूरमार्गचे खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. 2 विकेट आलेले आहेत, परंतु विशालचं कौतुक करावं लागेल. षटकार मारल्यानंतर त्यांनी कमबॅक केलंय. ओव्हर नंबर 3 या ठिकाणी मार्गस्थ आहे. सलमान सर, थोडीशी दोन्ही टीमला घाई करायला सांगा, कारण यानंतर 3 मॅच आहेत, वातावरण थोडंसं वेगळं असं संध्याकाळी, त्यामुळे आपला सपोर्ट गरजेचा आहे. सोलापूर संघाचे कॅप्टन किरण, आपणास देखील एक विनंती आहे, थोडीशी घाई करा. आणि माघारी परतावं लागतं या ठिकाणी आल्या पावले इस्तियाकला. खूप चांगली गोलंदाजी, विशालने मात्र या ठिकाणी विकेट घेतली आहे. लगातारचा दुसरा धक्का या ठिकाणी विक्रोलियन्स टीमला. रोहन साळुंके बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात, पाहूया कशा प्रकारची कामगिरी. सुरुवात चांगली झाली, परंतु त्यानंतर आलेल्या विकेटने थोडासा दबाव वाढवलाय, आणि हाच एक छोटासा स्पार्क गजेंद्र सीसी सोलापूरकडे पाहायला मिळतोय. विशालचा आत्मविश्वास दुणावलेला असणार आहे. चांगली कामगिरी करतायत सोलापूरचे सगळे खेळाडू, नवोदित खेळाडूंचा संच मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. उद्या काही अनुभवी सोलापूरचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मुंबईचे देखील बरेचसे संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आज मुंबईचा विक्रोलियन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. राजमुद्रा विक्रोलियन्स बॅटिंगसाठी अंधेरी अंबोली परिसरातील खेळाडू बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. रोहन साळुंके पहिलाच बॉल स्टिअर केलाय, ढकललाय पॉईंटच्या दिशेने, तिकडे एक धाव पूर्ण केली जाईल. अंडरआर्म क्रिकेटमधील एक ख्यातनाम खेळाडू आहेत रोहन साळुंके, आणि त्याच शैलीचा फटका देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. 21 धावा धावफलकावर, तिसरी ओव्हर थोडीशी सावध, थोडीशी संत सुरुवात झाली आहे, परंतु हे क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. यावेळेला देखील एक कलात्मक फटका खेळलाय, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, आणि बघता बघता 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. अर्ध्या धावा झालेल्या आहेत, अर्ध्या धावा बाकी आहेत, अर्धे बॉल झालेत, अर्धे बॉल बाकी आहेत. 3 ओव्हरनंतर 22 झाल्यात, 3 ओव्हरनंतर 22 पाहिजे, 3 विकेट गेल्यात, 7 विकेट बाकी आहे.
संगू बिराजदार, सोलापूरचा आणखीन एक जबरदस्त खेळाडू आहे संगू बिराजदार। संगू लॉफलिंग, हो इकडे फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता, मनामध्ये पहिलंच ठरवलं होतं की या बॉलला मला ढकलायचंय। वा आणखीन एक जबरदस्त बॉल या ठिकाणी पाहिला मी इथे, बॅक टू बॅक दोन बॉल निर्धाव टाकले जात आहेत, मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न सोलापूरकर करतायत। अजूनही जर पाहिलं तर 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे, मॅच जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे। लगातार तिसरा सामना हा लो स्कोरिंगचा झाला, परंतु दोन्ही डावांमध्ये सामने रंगले। प्रितेश जोशी, यावेळेला प्रितेश हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न आणि काय कॅच पकडली आहे किरण अंबाल, एक जबरदस्त जेल आणि माघारी परतावं लागतं या ठिकाणी प्रितेश जोशी यांना, आणखीन एक धक्का बसतोय। लखन सकट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत, साताऱ्याचे एक नामवंत खेळाडू आहे। खटाव मान परिसरातील विशेष लोकप्रिय खेळाडू आहेत आणि विक्रोलीन संघात बरीच वर्ष खेळतात, मुंबईला देखील येतात खेळायला। चला जाऊयात मॅचच्या दिशेने, पुन्हा एकदा 22 धावा धावफलकावर असताना चौथी विकेट माघारी परतलेली आहे, कमी धावसंख्येत देखील सोलापूरकरांनी मॅच रंगवली आहे। परंतु आता रोहन साळुंके आणि लखन सकट या जोडीवर खूप सारी दारोमदार असणार आहे। बॅटिंगसाठी लखन सकट आलेले आहेत, संघू यांच्याकडून जर पाहिलं तर आणखीन एक चांगला चेंडू येताना पाहिला मी, त्या चार बॉल टाकले, चारीच्या चारी डॉट बॉल टाकलेले आहेत, आपल्या टीमला पुन्हा एकदा मॅचमध्ये घेऊन आलेले संघू। 14 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी। लखन सकट, लखनच्या नावावर देखील शतक आहे टेनिस क्रिकेटमध्ये, परंतु सोलापूरचे गोलंदाज खूप चांगली कामगिरी करतायत। समोर जर पाहिलं तर मुंबईचे बॅटर आपल्याला पाहायला मिळतील, फुल टॉस बॉल, त्याला जर पाहिलं तर दिशा दिली आहे, त्या ठिकाणी किरण येत आहेत। किरण अंबाल शरीरयष्टी देखील जर पाहिलं तर थोडी बहुत करण अंबाल यांच्यासारखीच आहे आणि श्रीतेज संघामध्ये देखील काही स्पर्धा खेळलेले आहेत। पुन्हा एकदा संघू, एकच धाव केवळ आतापर्यंत या षटकात दिली आहे। रोहन यावेळेला, ओ काय कॅच पकडली आहे, अफलातून लाजवाब राहुल त्या ठिकाणी होते आणि राहुलने एक अप्रतिम त्या ठिकाणी झेल घेतलाय। म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस, ही अप्रतिम कॅच मॅच गणित बदलेल का येणाऱ्या कालावधीमध्ये, कारण रोहन सारख्या खेळाडूचा झेल त्या ठिकाणी टिपताना पाहायला मिळाले। राहुल अगदी चित्याची चपळाई आणि जॉन्टी रोडची आठवण झाली पॉइंटला। कॅमेरामन अक्षय डांगे यांचा आम्ही विशेष कौतुक करू, ज्यांनी मात्र आणि आमचे सगळे डिंगडॉंग लाईव्हचे कॅमेरामन विविध अँगलने मात्र ही कॅच
विशाल देखील आपल्या अँगलने हा कॅच दाखवत आहेत, वैभव देखील दाखवत आहेत. पहा, एकच चित्र, एकच कॅच, एकच चेंडू वेगवेगळ्या अँगलने टिपला जातोय. दीपेश देखील आपल्या अँगलने हा चेंडू दाखवताना पाहायला मिळत आहेत आणि चारही कॅमेरामॅनने दाखवली की ही कॅच कशी पकडली. आणि यासाठी आहे डिंग डॉंग लाईव्ह. आपल्याला आपली स्पर्धा अतिशय उच्च दर्जाचं लाईव्ह चित्रण पाहिजे असेल, हमखास संपर्क करा डिंग डॉंग लाईव्ह. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. साहिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. साहिल सावंत लखन सकट आणि साहिल सावंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि मॅच जिंकून देण्यासाठी जर पाहिलं तर धावांचं लक्ष असणार आहे. 21 धावांचं लक्ष 12 चेंडू मध्ये असणार आहे. मॅच हळूहळू रंगात आली. सोलापूरच्या पठ्ठ्यांनी पुन्हा एकदा मॅच मध्ये आपल्या टीमला आणलेलं आहे. दोन्ही टीमला पुन्हा एकदा विनंती आहे, थोडीशी घाई करायची, आपल्याकडे वेळ कमी आहे, खूप सारा विलंब होतोय. लखन या ठिकाणी हवाई हल्ला केलाय आणि वाऱ्याच्या बरोबर लखनचा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. षटकार. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं, परंतु पहिल्या बॉलवरचा षटकार. चला मॅच सुरू करा. हो, पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर कमबॅक या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर प्रसाद आलेले आहेत. प्रशांत दणगड यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. प्रशांत, लखन सकट, एक षटकार आलाय त्यांच्या बॅटमधून यावेळेला. ओ, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. शॉर्ट कव्हरच्या दिशेने बॉल अडवला जातोय. डॉट बॉल, बॅक टू बॅक दोन डॉट बॉल येताना पाहायला मिळत आहेत. मॅच मधील चुरस पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळते. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि 15 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा नियम आहे. आणखीन एक मॅच रंगतदार अवस्थेमध्ये येताना पाहायला मिळते. साताऱ्याचा स्टार खटावमानचा एक जबरदस्त बॅटर लखन सकट, परंतु काय बॉल टाकला या ठिकाणी. आता वेगळ्याच धाटणीचा चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. वा वा वा, प्रशांत यांचं कौतुक करावंच लागेल. कधी आतमध्ये कधी बाहेर अशा पद्धतीची गोलंदाजी. एक षटकार आणि त्यानंतर त्याच बॅटरला 3 चेंडू लगातारचे निर्धाव टाकलेले आहेत. आणखीन एक सामना रंगतदार अवस्थेकडे आलाय आणि प्रेक्षकांना हेच पाहिजे असतं, चुरस पाहिजे असते. 8 चेंडू बाकी आहेत आणि 15 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. लखन सकट, समोर जर पाहिलं तर प्रशांत. सोलापूर विरुद्ध मुंबई अशी ही लढत पाहायला मिळते. यावेळेला आपण पाहू शकता ऑप्शनच्या बराचसा बाहेर बॉल टाकलाय, वाईट बॉल घोषित केला जातोय. परंतु जी संधी मिळाली आहे ना प्रत्येकाला, त्या संधीचं सोनं करतायत. आम्हाला बॅटिंग मिळाली आहे, बॅटिंग करायची आहे, बॉलिंग मिळाली आहे, बॉलिंग करायची आहे, फिल्डिंग मिळाली आहे, फिल्डिंग करायची आहे. एवढ्या लांबवरून इकडे आलोय. अखिल भारतीय स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं सिलेक्शन झालंय तर त्याचं चीज करायचं आहे. या इराद्याने सगळे संघ खेळतायत.
पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेर, पुन्हा एकदा वाईट बॉल. या छोट्या छोट्या चुका महागात पडतात क्रिकेटमध्ये. बॅक टू बॅक जर पाहिलं तर या ठिकाणी दोन चेंडू मात्र स्वैर येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झाली आहे ती 31. अजूनही 13 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे, 13 धावांची आवश्यकता. लखन सकट बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत. समोर जर पाहिलं तर प्रशांत लखन फटका मात्र या ठिकाणी फसलाय. बॉल हवेत आहे आणि पकडली गेली कॅच. लखनला माघारी परतावं लागेल. मॅचने पुन्हा एकदा रंग बदललाय. 7 चेंडूमध्ये मॅच जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. राजूभाऊ खुरंगे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, ज्यांचा आज वाढदिवस देखील आहे. सचिन भाऊंच्या वतीने, सचिन सरांच्या वतीने त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करू आणि त्यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देखील देऊ. 7 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे ती. तब्बल बॅटिंगसाठी अमोल म्हात्रे आलेले आहेत, टीमचे सर्वे सर्व आहेत. 7 चेंडू 13 धावा. सात चेंडू 13 धावांची आवश्यकता. फुलटॉस बॉल, त्याला जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न राहिला त्या ठिकाणी आणि एकदा पूर्ण केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. आणि मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये, ज्या ठिकाणी धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 6 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. सोलापूर की मुंबई हे ठरवणारा सामना एक क्षण म्हणजे शेवटचे 5 मिनिटं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. केवळ 44 धावांची आवश्यकता असताना देखील सोलापूर संघाच्या गोलंदाजांनी केलेली कामगिरी, परंतु मॅच संपलेली नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर मुंबईचा संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे. महाराष्ट्रातील नामवंत संघांमध्ये विक्रोलींची देखील गणना होते आणि कर्णधार स्वतः अमोल म्हात्रे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर एक युवा टॅलेंटेड खेळाडू ज्याने मानाचा करंडक बीबीवाडीचं पावसाळी क्रिकेटचं मैदान गाजवलं होतं आणि मॅन ऑफ द सिरीज पटकावली होती, साहिल सावंत नॉन स्ट्राईकला आहे. सहा चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. अमोल म्हात्रे यांना आपण पाहतोय. संघू खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. सोलापूरचा एक जबरदस्त गोलंदाज आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला मुंबईचं क्रिकेट गेली कित्येक वर्ष ज्यांच्या फलंदाजीवर गाजवताना आपण पाहायला मिळालं ते बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईकला देखील जर पाहिलं तर एक दर्जेदार खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय साहिल सावंत. परंतु मॅच आता फसली आहे, परंतु दोन्ही टीमच्या बाजूला जाऊ शकते. 50-50 मॅच आहे. मॅच सोलापूरला सुद्धा जाऊ शकते, मॅच मुंबईला सुद्धा जाऊ शकते, परंतु सध्या मॅच पुण्यामध्ये. यावेळेला फुलटॉस बॉल, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. एक धाव घेतली गेली आणि धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जाते. अजूनही 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. साहिल सावंत बऱ्याच कालावधीनंतर क्रिकेटच्या मैदानात आगमन होतं साहिलचं, परंतु एक जबरदस्त टॅलेंट आहे या खेळाडूकडे. आज स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी आहे, परंतु सोलापूरचे संघू चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. 2 विकेट देत 7 बॉल मध्ये केवळ 2 धावा दिल्या संघूने. साहिल सावंत, ओ यावेला आणखीन एक चांगला बॉल. गती परिवर्तन खूप चांगलं आहे संघू यांचं आणि त्यामुळे ते जज होत नाहीये, रीड होत नाहीये. आणि धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा एकने पुढे जाते 4-10. एखाद्या मोठ्या फटक्याची आवश्यकता तर आहे, परंतु संघूने आतापर्यंत ती संधीच दिली नाहीये. आणखीन एक लाजबाब चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय संघू यांच्या माध्यमातून. मॅच आता जर पाहिली तर शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता.
तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली की आउट कुठे आहे यासाठी। ड्रोनच्या सहाय्याने मैदानातील दृश्य आपण पाहू शकता। Flight altitude reached. दोन चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही धावांची आवश्यकता असणार आहे ती 10। खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज, डिंग डॉंग लाईव्ह, या सगळ्या गोष्टी टिपल्या गेल्या आहेत। पहा विहंगम दृश्य अवकाशातून श्रीतेज करंडक एक अशा प्रकारे आपण पाहतोय। मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर नवीन बॅटर दाखल होताना पाहिलं मिळत आहेत। सुमित आवटे साहिल मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि सांगतायत मॅच अजूनही संपली नाहीये, परंतु काय संघूने बॉलिंग केली आहे या स्पर्धेमध्ये। 3 धावा 2 विकेट घेतलेल्या आहेत, परंतु मॅच कुठे संपली आहे, शेवट बाकी आहे, 2 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 10 धावांची आवश्यकता आहे। जर का या बॉलवर षटकार चौकार आला मजा येईल मॅचमध्ये, करावं लागेल। मुंबई ते पुणे का गाठलंय ते दाखवून द्यावं लागेल। साहिल सावंत आणि इकडे चांगला चेंडू पाहिला मिळतोय। हा गोलंदाज तेवढा सोपा नाहीये म्हणावा तसा, आणि या गोलंदाजाने स्वतःला सिद्ध केलंय। या वेळेला खराब बॉल, एकच खराब बॉल टाकला आणि सीमारेषेच्या पलीकडे गेलाय। षटकारासाठी 44 धावांची मॅच मात्र या ठिकाणी जिंकलेली आहे सोलापूर संघाने, त्यांचे विशेष कौतुक करावं लागणार आहे।
एक मिनिट. हा योग्य बॉल होता. पडताळणी केली होती, योग्य बॉल होता. सातारा आणि सोलापूर ते कोल्हापूर आणि सातारा लक्ष द्या, सामने पाच पाच षटकांचे होणार आहे, त्याची नोंद घ्यायची. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच संघू. दोन ओव्हर अशा पद्धतीने टाकल्या, जे बॉलिंगला आले त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती, परंतु ते आल्यानंतर परिस्थिती बदलून टाकली. असा सोलापूरचा एक जबरदस्त खेळाडू संघू अमोल म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार.